ललित पाटलांनी जे वक्तव्य केलं मला पळून लावलं, त्याचं एक स्पष्टीकरण आपल्याकडनं मिळावं अशी विनंती. एखादा आरोपी काय म्हणतो याची क्रेडिबिलिटी नसते, पण तपासामध्ये असं कुठेही आढळून आलेलं नाही. महोदय, पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा मी मांडला होता. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीची चर्चा तिथे केली, उत्तरही चांगलं दिलं आणि 45 मिनिटाची चर्चा ड्रग्ज या विषयावर झाली आणि अतिशय महत्वाचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, त्या चर्चेमध्ये होम मिनिस्टर साहेबांनी असं आश्वासित केलं होतं की आपण अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स करू. मला मंत्री महोदयांना इथं विचारायचं आहे की आत्तापर्यंत ड्रग्जसाठी जी काही टास्क फोर्स निर्माण करायची होती त्याचं स्टेटस काय, ती निर्माण झाली आहे का? त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय, ललित पाटील ही जी केस आहे ही खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आली. त्याच्यामध्ये त्यांचं एक स्टेटमेंट आपण सर्वांनी वाचलं आणि ते बोलले होते आणि कोर्टात मध्ये सुद्धा ते बोलले होते की मी पळून गेलो नव्हतो तर मला पोलीस पुणे पोलिसांनी पळून लावलं होतं. तर त्याच्यावर थोडंसं स्पष्टीकरण हे मंत्री महोदयांकडनं झालं तर बरं होईल की त्यांना कुठल्या तरी नेत्यांनी पळून लावलं होतं का पोलिसांनी पळून लावलं, एक्झॅक्टली तिथं काय झालं होतं. अध्यक्ष महोदय, अजून एक महत्वाचा विषय असा आहे की जेव्हा एखादी बातमी येते त्यानंतरच पोलिसांकडनं कारवाई केली जाते. जसं 300 कोटीचा माल कुठेतरी जप्त झाला तो सुद्धा अशा भागात की एकदम ग्रामीण भाग आहे, पण सातत्याने त्याच्यावर कारवाई केली का जात नाही? कारण का पेपरमध्ये बघत असताना गुजरातमध्ये गेल्या 7 वर्षामध्ये 1 लाख कोटीपेक्षा जास्त किमतीचे ड्रग हे पकडण्यात आले. 1 लाख कोटी रुपयाचं ड्रग पकडण्यात आलं होतं तर आत किती लाख कोटीचं आलं? तसंच महाराष्ट्रामध्ये जर 300 कोटीचं ड्रग कुठेतरी सापडलं असेल तर एक्झॅक्टली किती रुपयाचं ड्रग या महाराष्ट्रामध्ये बनवलं जातं? आणि अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये एक केमिकल ड्रग बनवलं जातं जे जर वापरलं गेलं तर त्या मुलांना कळत सुद्धा नाही ते दिवसभर काय करतात. जसं बीड शहरामध्ये सुद्धा जेव्हा जाळपोळ झाली होती आत्ता, तेव्हा आम्ही लोकांशी बोललो तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की तिथं पोरं काहीतरी एक पांढऱ्या रंगाचं काहीतरी ते नाकाला लावत होते आणि त्यानंतर ते वेड्यासारखे करत होते आणि त्यानंतर जे काय त्यांनी केलं जाळपोळ हे आपल्या सर्वांनी बघितलेलं आहे. तर मग ह्याच्यावर कुठं ना कुठंतरी कारवाई झाली पाहिजे आणि जर अशा पद्धतीने ड्रग्सचा वापर हा जर क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज साठी केला जात असेल तर उद्या जाऊन मर्डर व्हायला पण राहणार नाही. त्यामुळे एक टास्क फोर्सचा एक मुद्दा, ललित पाटलांनी जे वक्तव्य केलं मला पळून लावलं, त्याचं एक स्पष्टीकरण आपल्याकडनं मिळावं अशी विनंती. आणि त्याच्याच बरोबर जे काही हे साठे पकडले गेले त्याच्यावर अजून अग्रेसिव्ह कारवाई आपल्याकडनं केली जाणार का? सन्माननीय रोहित पवारजींनी अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे. पहिल्यांदा तर मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण ANTF अँटी नार्कोटिक टास्क फोर्स हा त्या ठिकाणी स्थापित केलेला आहे आणि हा टास्क फोर्स स्थापन करून आता आपण व्यवस्था अशी केली आहे की पूर्वी आपलं जे काही नार्कोटिक्स आपण काम करायचो ते फक्त काही विविक्षित आपल्या पोलीस स्टेशनमध्ये करायचो, आता त्याची व्याप्ती आपण वाढवली आणि राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आपण आता नार्कोटिक्सचा फोर्स जो आहे याच्या अंतर्गत आपण करतो आहोत. विशेषतः नार्कोटिक्सच्या संदर्भात एक मिनिट साहेब थोडं डिस्टर्ब होत मुळामध्ये याच्यामध्ये केंद्र सरकारने केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी राज्यांचे DG आणि गृहमंत्री यांची एक एकत्रित बैठक घेऊन त्याच्यामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध आपल्याला एकत्रित लढाई लढावी लागेल आणि त्यामुळे स्टेट स्पेसिफिक लढाईने ही लढाई आपल्याला लढता येणार नाही अशा प्रकारचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत देखील आता एक कोऑर्डिनेशन कमिटी त्यांनी तयार केलेली आहे आणि आता आपण बघितलं असेल रोज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया करतोय. म्हणजे 300 कोटी नाही, आता आपली पण कारवाई माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही पण आता तो कदाचित 50,000 कोटीच्या घरात पोहोचला असेल. हा, फार मोठ्या प्रमाणात. आत्ता परवा 3,000 कोटीचं पकडलं, त्याच्या आधी 1,800 कोटीचं पकडलं, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे नाही आहे पण मी अंदाजे आपल्याला सांगतो इतक्या मोठ्या प्रमाणात ही कारवाई सगळी आपल्याकडे चाललेली आहे. त्याच्यामुळे आत्ता काय होत आहे की इंटेलिजन्सचं शेअरिंग होत आहे आणि त्या शेअरिंगच्या आधारावर आपण देखील बाहेरच्या राज्यांना त्या ठिकाणी इंटेलिजन्सचं शेअरिंग करतो आहे. एवढंच नाही तर आता जसं मुंबई आहे,
आता सातत्याने आपल्याकडे हे सांगितलं जायचं की बाबा जे काही कॉलेजेस आहेत त्याच्या बाहेर टपऱ्यांवर किंवा पान टपऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई केली जाते किंवा तिथे ड्रग्ज विकले जातात. जवळपास मुंबई पोलिसांनी सायलेंटली कुठलाही गाजावाजा न करता 2200 अशा प्रकारच्या टपऱ्यांवर कारवाई केली आणि त्यांचं अतिक्रमण देखील काढून टाकलेलं आहे. त्यासोबत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया चाललेल्या आहेत. एक पॅटर्न आपल्या लक्षात आला की बंद कारखाने जे आहेत या बंद कारखान्यांमध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचे केमिकल्सचा वापर करून त्या ठिकाणी देखील ड्रग्ज तयार करण्याचे सिस्टीम चालू केली आहे. दुर्दैवाने आताची परिस्थिती अशी आहे की जसं आपण पूर्वीच्या काळी शेतीमध्ये ऊस झाला की कढईमध्ये तो करून गुळ तयार करायचो, घरच्या घरी काळा गुळ तयार व्हायचा, तशा प्रकारे हे ड्रग्ज तयार करू लागले आहेत. त्याच्यामुळे तशा प्रकारचे जे काही केमिकल्स आहेत याच्या आयातीवर आता आपण लक्ष ठेवणं चालू केलेलं आहे. या बंद कारखान्यांवर मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी कारवाई करणं चालू केलं आहे. इंटेलिजन्स बेस्ड कारवाई आपण करतोय, स्पेशल इंटेलिजन्स याचा गॅदर करणं आपण सुरू केलेलं आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ही कारवाई नॅशनल लेवलवर आपण करतोय. आपल्याही लेवलवर आपण मोठ्या प्रमाणात ही कारवाई सुरू केलेली आहे. आणि आपण जो तिसरा प्रश्न विचारला पाटील यांच्या संदर्भात, मला असं वाटतं की त्या केसमध्ये अतिशय कडक कारवाई करण्यात आलेली आहे. एक तर एखादा आरोपी काय म्हणतो याची क्रेडिबिलिटी नसते, पण तपासामध्ये असं कुठेही आढळून आलेलं नाही. यांनी पोलिसांशी संगनमत केलं होतं आणि हे संगनमत गेले 2-3 वर्ष त्याचं चाललेलं आहे आणि त्याच्या आधारावर त्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली, पहिल्यांदा आपण असं केलं आहे की 4 पोलीस जे आपले कर्मचारी आहेत यांना आपण 311 खाली बडतर्फ केलाय. आणि आम्ही मी स्वतः ही घोषणाच केली आहे की ड्रग्सशी संबंधित जर थेट सहभाग कुठल्या पोलिसाचा मिळाला तर त्याला सस्पेंड करण्याच्या ऐवजी 311 खाली त्याला डिसमिस केलं जाईल आणि ती पहिली कारवाई याच्यामध्ये केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकावर आपण त्या ठिकाणी कारवाई केली आहे. 10 लोकांवर कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे. अधिष्ठात्यांवर त्यांना आपण त्या ठिकाणी काढून टाकलेलं आहे आणि आता त्यांचा जर क्रिमिनल अँगल असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. तिथले जे दुसरे डॉक्टर होते त्यांना आपण त्या ठिकाणी अटक केलेली आहे. त्यामुळे या संदर्भातली सगळी कारवाई जी आहे ही कारवाई आपण केली.